अहो जनतेला आता काय पुढेच नको, प्रशासन नियमा अहो जनतेला आता काय पुढेच नको, प्रशासन नियमा. नमस्कार, मी भाऊसाहेब सपकाळ, व्ही एम न्यूज प्रतिनिधी वाई, आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत वाई तालुक्यातील सर्वात मोठ्या गाव असणाऱ्या बावधन गावामध्ये. या बावधन गावामध्ये आल्यानंतर आपण या 2024 सातारा लोकसभेचा खासदार कोण याची जनतेतून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्कार. आज ही जी राजकीय परिस्थिती पाहता, राष्ट्रवादी फुटली, शिवसेना फुटली, अजितदादा पवारांकडे राष्ट्रवादी गेली, त्याचबरोबर एकनाथ शिंदेंकडे शिवसेना गेली, याचा जो परिणाम आहे या सातारा लोकसभा मतदारसंघावरती होईल का? होईल की हो, उदयन महाराजांचा होईल. आपली काय प्रतिक्रिया आहे? अजित पवार गट. अजित पवार गटच काय विजय होणार? विजय हो. तुमचं काय मत आहे? उदयन महाराज. उदयन महाराज आमचे महाराज आहेत. अजित पवार. अजित पवार आमचे महाराज आहेत. तुमची काय प्रतिक्रिया आहे या राष्ट्रवादी शिवसेना ही जी फुटलेली आहे याचा सातारा लोकसभेवरती काय परिणाम होईल? आता कसं ह्या परिस्थिती अशी जी परिस्थिती आज निर्माण झाली, अशा अनेक वेळा परिस्थिती निर्माण झाल्या आहेत राज्याच्या राजकारणामध्ये. पण ज्यावेळेला जो पक्ष तळागाळापर्यंत काम करतो, अजितदादांच्या नेतृत्वाखाली आमच्या तालुक्याचे आमदार जे मकरंद पाटील आहेत, त्यांनी जी कामं केली आहेत विकासकामं, ती विकासकामं जर पाहता आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे अजितदादांचा, त्याच सध्या पक्ष आपल्या भागामध्ये काम करतो आहे. आणि लोकांच्या गरजा किंवा किंबहुना जे काही लोकांना आज अडचणीत त्या सामोरं जायला लोकांना मदत होती, त्यामुळं अजितदादा पवारांचा आदेश म्हणून ह्या ठिकाणी नितीन पाटील जे आहेत आमदारांचे बंधू, त्यांच्याच लोकसभेला उम्मेदवारी महायुतीमधून मिळावी असे आम्ही सर्वजण इच्छुक आहोत. आणि त्यांची उमेदवारी जर झाली तर निश्चित स्वरूपात या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच खासदार या ठिकाणी निवडून दिला जाईल अशी आम्हाला या ठिकाणी खात्री आहे. जर शरद पवार गटातून श्रीनिवास पाटील जर उभे राहिले तर श्रीनिवास पाटील हे शरद पवार गटाचे, म्हणजेच शरद पवार राष्ट्रवादी गटाचे जर उमेदवार असतील तर आपली भूमिका काय असणार आहे? की गेल्या पंचवार्षिकला आपण श्रीनिवास पाटील साहेबांना निवडून दिलेलं होतं. बरोबर आहे, तुम्ही जे म्हणताय तुमचा प्रश्न एकदम व्यवस्थित आहे. पण आता ही जी निवडणूक आहे ही विकासावर पूर्णपणे केलेली दिली जाणार आहे. कारण की हा विकास इथून पुढच्या काळामध्ये जे काय गेल्या 2-3 वर्षामध्ये कोविडच्या माध्यमातून विकास काम थांबलं होतं, ते कामाला जर पुढे चालना द्यायची असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठं भावनेला जास्त हात न घालता किंवा भावनेवर भर न देता विकास काम करणाऱ्या नेत्यांच्या बरोबर जाणं जनतेला महत्त्वाचं ठरणार आहे. तुमच्या मनातील खासदार नक्की कोण आहे सातारा लोकसभा? आमच्या म्हणजे वैयक्तिक माझ्या मनात आणि बावधन गावातल्या लोकांच्या मनामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आमचे या तालुक्याचे आमदार आदरणीय मकरंदाबा पाटील आहेत, यांचे बंधू नितीन काका पाटील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. सामान्य माणूस आहे, सामान्य माणसाकडं सामान्य माणसं जाऊ शकतात, विकासाची कामं होऊ शकतात, म्हणून नितीन पाटील हेच खासदार व्हावेत अशी आमच्या सर्वांचं मत आहे. गेल्या पंचवार्षिकला राष्ट्रवादीमधून श्रीनिवास पाटील साहेब खासदार झाले होते. आपण सर्व मंडळींनी श्रीनिवास पाटलांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते. पण जर आता श्रीनिवास पाटील विरुद्ध जर नितीन काका पाटील जर निवडणूक झाली तर आपण जनतेला कसे सामोरे जाणार आहोत? नाही सांगणार ना आम्ही की अजितदादा हे चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये काम करतायत आणि त्यांच्याच हातून विकास होणार आहे. जो भी काय विकास झाला आहे तो अजितदादांच्याच माध्यमातून झालेला आहे हे जनतेला आम्ही सर्वांना सांगणार. आणि विकास महत्त्वाचा आहे, विकास झाला तरच हे निवडणुका निवडून दिलेली लोकं त्या विकासाच्या जोरावरतीच मतदान करत असतात. तुमच्या मनातला साताऱ्याचा खासदार? माझ्या मनातला मी जातीवंत गरजवंत मराठा म्हणून मी सांगतो आहे, मी स्वतः उमेदवारी दाखल करणार आहे लोकसभेसाठी. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणलं तर आता आमची मराठा समाज हा पेटून उठलेला आहे आणि प्रत्येक गावातनं उमेदवारी दाखल करण्यासाठी आमच्या मिटिंगा चाललेल्या आहेत आणि मी स्वतः उमेदवार असणार आहे. आम्हाला पक्षाची ना कुणाच्या नेत्याची गरज नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो. या बावधन गावामध्ये अजून काही व्यावसायिक आहेत, आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. 2024 सातारा लोकसभेचा जनतेच्या मनातील खासदार कोण असणार? जनतेच्या मनातलं काय सांगता येणार नाही, कारण का राजकारणात एवढा छुत्या झालेला आहे. आणि आता महाराष्ट्राला आहे ना खासदारकीची जनतेची यांची शेवा नाही, ह्याला महाराष्ट्राला फक्त एकच आहे, मिस्टर इंडियाची गरज आहे. महाराष्ट्रानं कोणीतरी मिस्टर इंडिया हो,
महाराष्ट्राला मिस्टर इंडियाचीच गरज आहे, बाकी काय नाही. सगळी स्वार्थापोटी पळालेली सगळी जाईल तिथं. त्यामुळे कुठला कोणचा पक्ष कोणचा चांगला म्हणायचा, कुठला नेता चांगला म्हणायचा, कारण का आज ज्या नेत्याला आपण मतदान करतो ते उद्या कुठं जायला सांगता येत नाही, त्यामुळे विश्वासच ठेवता येणार कोणावर. आता जी आता राजकीय परिस्थिती पाहता राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली आहे, त्याचबरोबर शिवसेनेमध्ये फूट पडलेले, याचा या सातारा लोकसभेवरती काय परिणाम होईल का असं वाटते का? होणार ना. कसं होतं, ज्या शरद पवारांनी राष्ट्रवादी काढली ती कुणाची, दुसऱ्याची. ज्या बाळासाहेब ठाकरेने शिवसेना काढली ती दुसऱ्याची. उद्या तुम्ही इथं दुकानात उभं राहून म्हणाल हे माझं दुकान आहे, त्यामुळे विश्वास ठेवायचा कोणावर. आणि आता इथून पुढं ते निवृत्ती महाराज म्हणले होते की पक्षाने कुठल्याही माणसानं पक्षाकडून पैसे न घेता मतदान करावं. शिवाली त्याही पाटील म्हणत होते, त्या कीर्तनकार, की पैसे घेऊन मतदान करू. पण माझे सांगले चांगलं मत आहे की माणसाने आत्ता एवढे पैसे घ्यावेत की बायका पोरांच्या नावावर एपडे होतील एवढे पैसे घ्यावेत, ह्यांना उद्या काय होईल हे सांगता येत नाही, ह्यांना जनतेचं घेणं देणं नाही. त्यामुळं माणसांनी कुणी मतदारांना ना प्रत्येक मतदारानं पैसे घ्यावेत आणि मतदान करावं. पण पैसे घेताना असे करावेत की चांगल्या एपडे होतील आणि त्याच्यावर जगावं, ह्यांच्या नादाला लागायचं नाही. कारण उद्या ही निवडून आल्यावर कुणाकडे जाण्याची कुणालाही सांगता येणार नाही. त्यामुळं हीच प्रतीक आहे की सामान्य माणसं हीच प्रतीक आहे की ह्यांच्या कुणाच्याही नादाला लागणार पाहिजे. एक काही असे डॉवर करून ठेवायचे घरात आणि आपले पैसे घ्यायचे, बघू आम्ही मतदान कोणाला करायचे. कारण का त्यांना मतदान देऊन ते उद्या आपल्याबरोबर राहत नाहीत. आज आम्ही तुमच्या विरोधी बोलायचं आणि उद्या नेत्याने आमच्या तुमच्या बरोबर राहायचं, त्यापेक्षा आपलं पैसे भरणे हाच एकमेव पर्याय जनतेचा. आज या ठिकाणी काही अजून नागरिक आहेत बावधनगावचे, त्यांच्याकडून आपली प्रतिक्रिया जाणून घेणार. नमस्कार. नमस्कार. 2024 बावधनकर जनता म्हणून तुमच्या मनामध्ये कोण खासदार आहे? खासदार कोणी असू द्या, कार्यक्षम असावा, जनतेचा प्रश्न सोडणार असावा, संसदेमध्ये जनतेचा प्रश्न मांडणार असावा. तो कुठल्या पक्षाचा आहे त्याला महत्त्व नाही आहे, तो किती कार्यक्षम आहे ते महत्त्वाचं आहे. आता जी राष्ट्रवादी आणि शिवसेना ही जी फूट पडलेली आहे, याचा या लोकसभेवरती काय परिणाम होईल का? आपले बावधनकर नागरिक म्हणून काय प्रतिक्रिया आहे? परिणाम होईल ते मतपेटीतून दिसून येईल. आत्ता सांगणं काय त्याचं आपण म्हणू शकत नाही, होईल काय किती होईल काय सांगू शकत नाही, पण ते जनता मतपेटीतून दाखवून देईल. अशा पद्धतीनं बावधनगावच्या सामान्य जनतेमध्ये सुद्धा काही संमिश्र प्रतिक्रिया आल्याचे दिसत आहे. बावधनगावामध्ये काही ज्येष्ठ मंडळी आहेत की जे या इथं चावडीच्या ठिकाणी बसलेले आहेत. काही ज्येष्ठ मंडळीकडून जाणून घेऊया की आता 2024 जनतेच्या मनातील खासदार कोण आहे, त्याचबरोबर ही जी शिवसेना आणि राष्ट्रवादीची फूट पडलेली आहे, याबद्दल एक नागरिक म्हणून आपलं काय मत आहे? जनता ही संभ्रमत आहे, अजून जनतेच्या मनात तसं काय सांगता येत नाही. कारण ही जातीचं राजकारण, ही त्याच्यातलं सगळं त्याचं हे झालेलं आहे सगळं. त्याच्या जनता अजून संभ्रमत आहे, कोणाला काय करावं, कोणाला जिकडे जाईल तिकडे सगळं गोळच आहे ना. अजून त्याच्या जनतेचा कौल कुणीकडे जाईल ही सांगता येत नाही. आता जनतेच्या मनात नक्की काय दडलं? अजून संभ्रमतच आहे जनता. तुमचं काय मत आहे? अहो, जनतेला आता काय पुढरीच नको, प्रशासन नियमा यांचे ही गोराळा बातम्या ऐकत नाही आम्ही, बंद केलं टी व्ही. ह्यो काय म्हणला त्यो काय म्हणला, पब्लिक मेलं कोण कोणाचा विचार करत नाही. दुष्काळ पडलाय, शेतकरी मरतात, पाणी नाही, लाईट नाही, आणि कसेच काय शासन पुढरी कोण नाही पाहिजे, सगळे शेतकरी अडचणीत आणि पुढरे आहेत जो असतात. आता 2024 तुमच्यासारख्या सामान्याच्या मनातला खासदार कोण? मग जनतेच्या खासदार प्रशासनच नियम कोणी, सगळे बदमाशांचा अड्डा काय चाललंय? जनतेचं काय कुणाला पडलं घेणं देणं नाही. हो, हे काय म्हणला त्यो काय म्हणला, ह्याला हात घातला त्यो शुद्ध करून घेतला, गोमतर टाकलं, हा धंदा, बाकी काय? तुमचं काय मत आहे जनतेच्या मनातला खासदार कोण? जनतेचं म्हणजे जनता ठरवणार. आता काय माहिती का, आज काय सांगता येते, आज काय सांगता येते जनतेचा कौल काय, त्याला काय घडेल ते दिसेल का घडेल ते. आता राष्ट्रवादीची फूट आणि शिवसेनेची फूट, याचा या लोकसभेवरती काय परिणाम? इसकड इसकड झाली सर, परिणाम होणार, परिणाम होणार ना. काय लोकांचा नाही तसा, तर आज काय सांगता येते काओ, आज काय सांगता येते? तुमचं काय मत आहे की या 2024 बावधनकर जनता म्हणून तुमचं काय नक्की कौल आहे जनतेच्या मनात किंवा तुमच्या मनात? अजून आम्ही संभ्रमात आहे, नक्की कोणाला मतदान करावं कळतच नाही. कारण खरं कोण खोटं कोण कळतच नाही. विश्वास कोणावर ठेवायचा? आणि खरं तर प्रशासनच पाहिजे, खासदार नकोच असं वैयक्तिक मत आहे माझं. राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष फुटले, याबद्दल एक सामान्य नागरिक म्हणून आपली प्रतिक्रिया काय?
नाही लोकशाहीत प्रत्येकाला ज्याचं त्याचं वैयक्तिक मत आहे, कोण कुठं जायचं कोण कुठं नाही राहायचं त्याचं त्यांना ठरवायचं, कोण कुठं गेला कोण कुठं गेला आपल्याशी घेणं नाही, फक्त नेता चांगला असावा एवढीच अपेक्षा आहे. या ठिकाणी बावधन गावामध्ये या कट्ट्यावरती अजून काही युवक बसलेले आहेत, त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की या 2024 जनतेच्या मनातील खासदार कोण आहे. नाही आमच्या या जनतेच्या मनाच्या खासदारच्या यांच्या म्हणजे जे उमेदवार ही नेते आहेत का नाही त्यांच्याविषयी आमचा कलच आहे की आम्ही एक प्रकारे बावधन गावात दोन फळे आहेत, भोसले पिसाळ, पण ते गाव अख्खं डिप्रेशनमध्ये आत्ता चालूला वाड्या म्हणा ही म्हणा हे जे नेते मंडळी आहेत का नाही हे सगळे डिप्रेशनमध्ये टाकलेले गाव सध्या, कारण की आमच्या गावात जे काही गोष्टी हो घातलेले आहेत का नाही त्याच्यामुळं आमच्या गावात काही एकी बिकी जेवढं ऐतिहासिक गाव आहे पण ह्याच्यात आता सगळं राजकारण मिक्स झालेलं आहे, त्याच्यामुळं आमच्या बावधनमध्ये जे म्हणतात ना एक गाव पण ह्याच्यात दुफळ्या होत चाललेले आहेत, कारण की काय माणसांनी काय उद्योगधंदे जी चालवले आहेत की एवढं वैभवही गावचं चारी बाजूनं डोंगर आहेत, गावात येणारा मुख्य रस्ता आहे की त्याच्यात बाबा कोणी डोंगरात खाण लोकसभेच्या येणाऱ्या निवडणुकीमधील नक्की त्याचा परिणाम होईल आमचा, कारण की गावात निम्मे पोचले त्याचा परिणाम होईल लोकसभेच्या ह्याच्यावर इलेक्शनवरती म्हणा ह्याच्यावरती आम्ही बहिष्कार टाकू. जे काय जी गोष्टी होत चालल्यात ना त्याच्यापासून आम्ही बहिष्कार टाकणार आहे त्या. तुमची प्रतिक्रिया काय की 2024 जनतेच्या मनातला खासदार करून आणि आता जी काय पक्षफुटी महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलेली आहे त्याचा या लोकसभेवरती काय परिणाम होईल का आणि याचा सातारा लोकसभेवरती किती परिणाम होईल. आमच्या मनातला खासदार म्हटलं तर श्रीनिवास पाटील, कारण की ते आजपर्यंत निष्ठावान म्हणून ते पवारसाहेबांच्या वरून राहिलेले आहेत, हे गाव ओळखलं जातं पवारसाहेबांच्या विचारानं हे गाव चालतं, 20 वर्ष आमदारकी ह्या गावाला पवारसाहेबांच्या विचारानं दिलेली आहे. आज पवारसाहेबांचं एवढं उपकार या बावधनवरती येतं, नागेवाडी कालवा असेल तसेच सुदगिरण असेल असे मोठे मोठे प्रकल्प पवारसाहेबांच्या नेतृत्वात झाले आहे. आज गावाला 20 वर्ष आमदारकीची संधी मदनरावजी पिसाळ यांच्या रूपाने पवारसाहेबांनी दिली, त्यासाठी आमच्या मनातील खासदार हा श्रीनिवास पाटील, जे पवारसाहेब देतील ते उमेदवार आमच्या मनातील. बाबा तुमच्या मनातील खासदार कोण असणार आहे. आमच्या मनात नितीन पाटील खासदार व्हा आणि त्याच्यात मी काय म्हणतो मी तो म्हणतो की खासदार यातलं कुणीच चालणार नाही, घराणेशाही चाललेली यांची सगळ्यांची, म्हणजे घराणेशाही संपली पाहिजे. ह्यांनी जर विषय काढला ज्यावेळेला इंदिरा गांधी होती त्यावेळेला घराणेशाही, मग आता शरद पवार किंवा ह्यांनी कशाला घराणेशाही चालवायच्या, मकरण पाटलाची घराणेशाही, मकरण पाटील आमदार भाऊ खासदार दुसऱ्याला का तुम्ही चार्ज देत नाही. आता आमची इच्छा आहे की दुसऱ्याला चार्ज द्यायला त्याला जर आजार तिथं तर काय बिघडतं या अंदाज काय मला वाटतं. खासदार श्रीनिवास पाटीलच होते असं माझा अंदाज आहे. त्यांनी आत्ता जिल्हा बँकेचं चेअरमन पद भूषवताना शेतकऱ्यांसाठी पण चांगल्या योजना राबवल्या आणि त्याचप्रमाणे आपले वाई खांडाळा महाबळेश्वरचे जननायक आमदार मकरंदाबा पाटील यांनी जो विकास केला आहे त्या विकासाच्या जोरावरच नितीन काका पाटील हे 100% खासदार बनतील. या पक्षफुटीचा शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षफुटीचा या लोकसभेवरती काय परिणाम होईल का सातारा जिल्ह्यामध्ये. निश्चित थोडाफार होण्याचे चान्सेस आहेत, पण शेवटी काय झालं आहे की लोकांकडून मागणी आहे की नितीन काका पाटील यांच्यासारखा तडफदार नेता आणि काम करणारा नेताच हवा, त्यामुळं 100% तेच खासदार असतील. बरं, आपल्या मनातील खासदार कोण असणार. माझ्या मनात काय आहे माहिती आहे का, मी आम्ही सर्वसामान्य शेतकरी माणसं आहे, ते शेतकरी जोपासणारा खासदार असावा आणि लहान सहान शेतकऱ्यांचं बारीक सारीक आता प्रत्येक आता ही मोठे डिंबे काय मोठेच होत चालले त्यांनाच मोठे कशाला, कारण एखादा नवीन असावा काय बिघडतं नवीन असला तर शेतकरी असावा, कुणाचं नाव कशाला घ्या, पण शेतकऱ्यातला जो शेतकऱ्याची जाण राखणार आहे तोच असावा, नाहीतर हे काय त्याच्यामुळं माझं साधतं आहे माझ्यामुळं ते साधतं आहे ते माझंच नाव घेणार असं आहे. मग आता ही जे राष्ट्रवादी फूट आणि शिवसेना फूट याचा या निवडणुकीवरती काय परिणाम होईल. 100% म्हणून आपलं काय मत आहे. 100% परिणाम होणार होणार ना, आवाज जुनं ते सोनं असं आहे ना. आपली काय प्रतिक्रिया आहे. आता जे माझे मित्र बोलले तेच आहे, जुनं ते सोनंच आहे. बरं, नक्की नक्की स्पष्ट बोला, जुनं ते सोनं म्हणजे नक्की काय.
पवार साहेब कट बोल ना. आम्ही पवार साहेबांच्या विचाराचे आहोत. माझी दुसरी पिढी, आम्ही पवार साहेबांनी आमच्या पहिल्यापासून प्रेम केलेले आणि पवार साहेबांच्यामुळे पहिल्यापासून शेतकऱ्यांना म्हणजे खरा शेतकऱ्याचा नाही तर पवार साहेबच होते. आता जरी काय नवीन विचारधारणा असली ती जे त्या मताप्रमाणे पण आमची विचारधारा अशी की आम्ही पवारांच्याच विचाराचे आहोत. त्याचं 100% काम करतो. आपलं काय मत आहे की साताऱ्याचा खासदार तुमच्या मनातील खासदार कोण? आमच्या मनात आता नवीन एक नवीन युवा चेहरा असावा, म्हणजे ते 10-25 क्षेत्र आम्ही आला त्याच्यापाशी काम करता यावं म्हणून असे आमचे एक नवीन युवा असं आहेत की नितीन काका पाटील हे आमचे आता नवीन एक चेहरा आहे आणि ते सातारा जिल्ह्यात 20-25 तरी खासदारकी करू शकतात आणि त्यांच्यापाशी आम्हाला जाऊन काम करता येतं. ते सामान्य आहेत, सामान्यापाशी सामान्य उभं राहता येतं. वयाचे आमचे दोन समवयस्कर असल्यामुळे त्यांच्यापाशी बसता येतं, उठता येतं, बोलता येतं, हस्तमज्जामध्ये काम करता येतं, काही लहानसहान कामं सांगता येतात, मोठी लहान मोठी कामं करून घेता येतात आणि तो माणूस सर्वसामान्य मिसळतो, कुठे आमच्यापाशी बसतो उठतो आणि त्यामुळे आम्हाला त्यांना खासदारकी मिळावी अशी आमची अपेक्षा, माझी वैयक्तिक बी अपेक्षा तीच आहे. बरं, या बहुदन गावामध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. अजून काही युवा चेहरे या ठिकाणी आहेत की तुमच्या मनातला सातारा लोकसभेचा 2024 उमेदवार कोण किंवा या पक्षफुटीचा राष्ट्रवादी शिवसेना या पक्षफुटीचा या 2024 राजकारणामध्ये काय इफेक्ट पडेल का? मुळातच सातारा जिल्हा हा पहिल्यापासून काँग्रेसच्या विचाराचा जिल्हा आहे आणि तदनंतर 1999 राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेपासून सातारचा खासदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच राहिलेला आहे. आत्ता जरी पक्षीय स्थित्यंतर महाराष्ट्रात घडले असली तरी ह्या मतदारसंघात 6 तालुके येतात, कारण उत्तर, दक्षिण, पाटण, वाई, कोरेगाव आणि सातारा. इथलं जर आमदारांचं बलाबल बघितलं तर 2 शिवसेनेचे शिंदे गटाचे आहेत, 1 भाजपचे आहेत, 1 काँग्रेसचा, 2 राष्ट्रवादीचे आहेत, पण त्यातला 1 अजितदादा गटात आहे आणि 1 पवारसाहेबांच्या गटात आहे. असं जरी असलं तरी अजितदादांनी जर राष्ट्र युती महायुतीमधून राष्ट्रवादीनं जर त्या सीटवर दावा केला आणि जर राष्ट्रवादीला मिळालं, जरी 1 आमदार असला राष्ट्रवादीचा तरीसुद्धा त्या आमदारांचं वाई, खंडाळा, महाबळेश्वर हे चांगलं कव्हरेज आहे ह्या 3 तालुक्यात, तसंच कोरेगाव तालुक्यातही त्यांचा त्यांना मानणारा असा चांगला गट आहे आणि सातारा पाटणलाही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळं जर नितीन काकांना ही उमेदवारी आली राष्ट्रवादीच्या माध्यमातून तर त्याचा चांगला इम्पॅक्ट आणि चांगला इफेक्ट एक खासदार म्हणून, उमेदवार म्हणून त्यांचा पडू शकतो आणि ते विजयी होऊ शकतात.